सब लोग खड़े हो जाइए। आपण सर्व आनंदाने व उत्साहाने हे प्रभु आमची प्रार्थना ऐक असे म्हणूया। हे ख्रिस्ता सत्य मार्ग व जीवना, तुझ्या पुनरुत्थानाने आनंदित झालेल्या आम्हास अंधारापासून प्रकाशाकडे, असत्यापासून सत्याकडे व मृत्यूपासून शाश्वत जीवनाकडे न्यावे म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करतो। हे प्रभु आमची प्रार्थना आहे। निंदेला पात्र असा क्रूसाला पुनरुत्थानाद्वारे गौरवाचे प्रतीक करून घेणाऱ्या प्रभू, आमच्या शरीर व शरीर वासनाला क्रूसावर खिडण्यासाठी व आत्मार्पणद्वारे अनंत जीवन पावण्यासाठी आम्हास आशीर्वाद द्यावे म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करतो। हे प्रभू आमची प्रार्थना आहे। पुनरुत्थानाच्या गौरवात देवाच्या प्रजेला नेण्याच्या सेवा कार्यात आमच्या धर्मपालकांना विपुलतेने वरदान द्यावे म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करतो। हे प्रभु आमची प्रार्थना आहे। जे सर्व शोकग्रस्त व आपत्तीत सापडलेले, दरिद्र व गांजलेले, आजारी व पीडलेले व सत्यासाठी पीडा सहन करणारे, या सर्वांना तुझ्या गौरवपूर्व उत्थानाच्या व आवरणीय स्वर्ग सुखाचा ध्यास करीत व श्रद्धेत मुळाविलेले अशी आपली जीवनयात्रा पूर्ण करण्यास त्यांना वरदान द्यावे म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करतो। हे प्रभु आमची प्रार्थना आहे। पवित्र बलिदानात भक्तिभावाने सहभागी होऊन आमच्या जीवनाचे व पुनरुत्थानाचे कारण असे पवित्र शरीर व रक्त पवित्रतेने ग्रहण करण्याकरिता आम्हा सिद्ध करावे म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करतो। हे प्रभु आमची प्रार्थना आहे। आम्ही सर्व स्वतःला आणि आपल्यापैकी प्रत्येकाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांना समर्पित करूया। हे प्रभु आम्ही स्वतः तुला समर्पित करीत आहोत। हे प्रभु शक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या दिव्य चरणी विनवितो, तुझे गर्भादानामामथे बरुदे आमच्या हस्ते तुझ्या दानांचा वर्षो कर, तुझी कृपा आणि तुझ्या आशीर्वाद तुझ्या अभिनिमित करण्याने तू निवडलेले तुझ्या कल्पातील ह्या सागल्या जनाच्या अपराधांच्या माफी आणि पापांच्या क्षम्याला करण होवो। तुझ्या घे सर्वाच प्रभु पिता पुत्र आणि पवित्र आत्म्या सर्व काळ। आमेन। हे राजा माझा देवा, तुझी एरवी घेईन महानिद्रा घेण्यातल्या प्रथम फळ अशा पुनरुत्थित ख्रिस्ता, तुझ्या पुनरुत्थानाने आम्हास जीवन व महिमा प्राप्त होतात। तुझी प्रियतम सभा सारंगी वधू सारखी व मुलांबरोबर आनंद करणाऱ्या वाईसारखी, तुझ्या पुनरुत्थानाची उलसी छाली आहे। तुझ्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे स्मारक अशा या पवित्र रहस्यामध्ये भक्तिभावे भाग घेण्यास आम्हास सिद्ध कर सदा सर्वदा। आमेन। उत्पन्न राक्षस आमच्या क्षमाची प्रदीपी अर्पितो वेदेवन प्रेमारी पाकरे पृथ्वीची उत्पन्न राक्षस आमच्या क्षमाची प्रदीपी तो विधिवर प्रेमाने प्रभु आत्मिक पे दिया
पुत्र पवित्रात्मा तुदिगावु निरंदरा ईशु मात कुवारी मरिया बेली वेदी वर स्मरण करावे साशिया विजयी भक्त रामना में मना क्या पावन वेदी सृजना शक्तिमान प्रभु अमचा संगे संगे प्रभु परमेश्वर अमचा संगे याकूब जय संगे जले मृद क्या आसने अपनी महिमा पुनरुत्थाने प्रदान तू जीवित करने ग्रहण तोरा हेच ग्रहाने समर्थ एकत्र परमेश्वर पिता यावर आमी श्रद्धा ठेवतो सृष्टिकर्ता यावर आमी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभु यावर आमी श्रद्धा ठेवतो तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर तो पित्याशी एकत्व असून जन्मलेला आहे उत्पन्न केलेला नाही तो आमा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला पोंते पिलातच्या आत्मदाने त्याने दुःख भोगले त्याला क्रूसावर खिळले तो मरण पावला व त्याला पुरले शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला आणि देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंताच्या व मृतांच्या न्याय कराव्यास तो वैभवाने पुन्हा येणार आहे पवित्र आत्मापासून निघतो व जो सत्याचा आत्मा व जीवनदाता आहे यावर आम्ही श्रद्धा ठेवतो आणि एकाच पवित्र प्रेषितीय व सार्वत्रिक ख्रिस्त सभेवर आम्ही श्रद्धा ठेवतो पाप क्षमेसाठी एक स्नान संस्कार आम्ही मान्य करतो आणि शरीराचे पुनरुत्थान व अनंत जीवन हे आम्ही कबूल करतो आमेन सर्वाच प्रभु देवत्याने त्याचे गुणगान गण्या तुला समर्थ प्रभु आपण प्रार्थना करूया शांती आपल्या बरोबर असो आपल्या अमृत श्रेष्ठ महाधर्मादेश धर्मादेश धर्मगुरु व धर्मसेवक तसेच ब्रह्मचारी आणि समर्पित यांच्यासाठी आपल्या आई वडील बंधू भगिनी आणि मुला मुलींसाठी धार्मिक व श्रद्धाळू शासक आणि सर्व श्रद्धावंतांसाठी आपण प्रार्थना करू मेलेल्यातून पुनरुत्थित होणाऱ्यास मुकुट देणारा देव आम्हास त्यांबरोबर सबड आशा व स्वर्गाच्या राजात वाटा जीवन व वतन होवो प्रभू ख्रिस्ताच्या कृपेने हे बलिदान आम्हाला सहायता मुक्ती आणि स्वर्गात अनंत जीवन प्रदान करू हे प्रभू
वेदिनो माझा घातून हे वरदान परिपूर्ण व्हावे म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. सर्वांचा प्रभु ईश्वर त्याची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आम्हास देव. ह्या बलिदानाचा तो स्वीकार करो. तुम्ही स्वतःसाठी, आम्हासाठी आणि साऱ्या विश्वासाठी हे जे बलिदान अर्पित आहात त्यावर प्रभु प्रसन्न हो वो. आमीन. हे प्रभु अंश देवा, तुझ्या विपुल कृपादान करिता आम्ही तुला सदा धन्यवाद देतो. आम्ही दुर्बल व अपराधी असूनही तू तुझ्या ख्रिस्ताच्या पवित्र शरीर व रक्ताचे सेवक होण्यास आम्हाला गेलेस. आम्हा परिपूर्ण प्रेम वा घटिया श्रद्धेने तुझे उपास होण्याची शक्ती दे. आणि तुला गौरव सन्मान धन्यवाद आराधना पितो आता नेहमी व सर्व काळ. शांती तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबरही असो. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या प्रीतीत एकमेका शांती वंदन करा. पवित्र व पश्चातापी हृदयाने आपण प्रभूचे स्तवन करू. त्यांच्या चरणी याचना व विनवणी करूया. दिव्य रहस्याचे पवित्रीकरण केले जात आहे. आपण श्रद्धेने त्याच्याकडे लक्ष द्यावे. आपण सर्वांना शांती लाभावे म्हणून धर्माध्यक्ष प्रार्थना करीत आहेत. विनम्रतेने आपले मन प्रभूचरणी लावावे, मौन राहावे व एकाग्रचिताने मनाशी प्रार्थना करावी. शांती आपल्या बरोबर असो.
पवित्र प्रभु बलि को जावे भवानी स्वर्ग करा अशोक तुला देवा सैनाधीश्वर पवित्र प्रभु बलि को जावे भवानी स्वर्ग करा अशोक तुला देवा स्वरूप आहे तुझा समान अथाना की त्याने दासाचे रूप धारण केले वास्तुतास दीनहीन बनवले तो विवेक बुद्धी आणि अमृतेने संपन्न आत्म्यास आमा मनवांचे नश्य शरीर स्वीकारून पूर्ण मानव झाला त्रिपासून जन्माला आणि नेमाथी राहणाऱ्या लोकांना मुक्त करण्यासाठी तो नियमाच्या अधीन राहिला त्याने आमच्या मुक्तीचे स्मारक म्हणून हे रहस्य आम्हास बहाल केले जे आम्ही तुला अर्पण करीत आहो हे प्रभू आमचे देवा पुत्रांच्या आदेश प्रमाणे आम्ही त्यांच्या दुःखभोगांच्या म्हणून साधना करीत आहो ज्या रात्री ज्याला अपराधी करण्यात आले त्याच रात्री येशूने आपल्या पवित्र हातात पाक घेतले आपले डोळे सुद्धा आपल्या गंभीर त्याकडे लावले ती तुम्हाकरिता मोठले जात आहे तुम्ही सर्वज्ञ Okay.
तुझे दीनहीन सेवक तुझा सान्निध्यात एकत्रित आलो आहो तू अमावर एवढे उपकार केले आहेस की त्यांचे योग्य आभार मानणे अशक्त आहे. तुझ्या ईश्वरी जीवनात आमास भागीदार करण्याकरिता तू मनुष्य स्वभाव स्वीकारून आम्हा पतितांचा उद्धार केलास. आम्हा मृतांना जीवन केलेस दिलेस. आम्हा बाबांना पवित्र केलेस. आमच्या बुद्धीस प्रकाशवान केलेस. आमच्या शत्रूचा पराजय केलास आणि आमच्या दुर्बल स्वभावास तुझ्या कृपेने अलंकृत केलेस. तुझ्या कृपादान व अनुग्रहाबद्दल आम्ही तुला गौरव सन्मान धन्यवाद आराधना अर्पितो. आता नमी वासवकार आमी. मनोमनी प्रार्थना करा. शांती आपल्या बरोबर असो. हे प्रभुम च देवा अगेर कृष्णा सभेत परमा परमादेश्वर आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस आणि आमच्या श्रेष्ठ महाधर्माध्यक्ष राफेल आणि आमच्या महाधर्माध्यक्ष एलियास मुझ अयोगिदास आपश विजयानंद आणि अखिल सार्वत्रिक प्रेषिते ख्रिस्ता सभेकरिता आणि सर्वधर्मगुरु शासवाधिकारी याकरिता हे बलिदान स्वीकारून घे. हे प्रभु हे बलिदान स्वीकारून घे. सर्व प्रेषे संदेष्टे रक्त साशिवा संत तुझ्या दृष्टे संतोषदायक होते. आशा सर्व निजमान पिताशय करिता हे बलिदान स्वीकारून घे. हे प्रभु हे बलिदान स्वीकारून घे. सर्वशोकृत वा आपते सापडलेले आज वा फिरलेले या करिता जे सर्वतुजा नाम नामात मरण पाहून आमातून गेले त्या लोकाकरिता तुझ्या देहाची आशा बघणारी भाविका करिता दुर्बल वा अयोग्य आशा माझ्या करिता हे बलिदान स्वीकारून घे. हे प्रभु हे बलिदान स्वीकारून घे. हे प्रभु आमच्या देवा तुझ्या आदेश प्रमाणे आम्ही आज शुद्ध वा पवित्र बलिवे वेदीवर तुझ्या ख्रिस्ताचे शरीर वा रक्त अर्पण करीत आहोत. तुझ्या या पूजा स्मरणोत्सवात तुझ्या दिव्य आणि भव्य कृपेने इस्मात गुबारी मरियेचे आणि तुझे कृपापात सर्वधार्मी आणि पवित्र पित्याचेही पावन स्मरण होवो. आम्हाला आयुष्यावर तुझे सुखशांती बघाल कर. पृथ्वीवरील सर्वांनी हे जनावे आणि म्हणावे की तुझ देव वा केवल खरा पिता आहे आणि तुझ आपला प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच या पृथ्वीवर फाडविलेस आणि त्या आमच्या प्रभूने आपल्या जीवनदायी सुवर्तद्वारे संदेश प्रेषित रक्तसाक्षी संत धर्माचार्य धर्माध्यक्ष धर्मगुरु धर्मसेव वा पवित्र सार्वत्रे ख्रिस्ता सभेचे सर्व लेखरे पवित्र स्नानाकरिता जीवन वा जीवनदाय चिन्हाने अंगित केले जात आहेत. आशाचे शुद्धता वा पवित्रता पवित्र याबद्दल आम्हास शिकवले. हे प्रभु परमेश्वर आम्ही तुझे दुर्बले व विनम्र सेवक तुझ्या पवित्र नावे एकत्र येऊन तुझ्या सान्निध्यात उपस्थित आहोत. परंपरेने खालून दिलेल्या उदाहरणप्रमाणे आम्ही त्यांचे दुःखभोग मृत्यू दफन आणि पुनर्थानाचं महान गंभीर परमपवित्र जीवनदाय व दिव्य रहस्यांच्या स्मरणोत्सव आनंदाने साजरा करतो. हे प्रभू तुझ्या पवित्र आत्माचे आगमन हो. मौन पाळून भक्तिभावे प्रार्थना करा. शांती आपल्या बरोबर असो. तुझ्या भक्तांच्या विधानावर अवधीर्ण हो.
आणि या विधाना सनिद्रित वा पवित्र करो घे प्रभु याच्या द्वारे आम्हास अपराधांची माफी पापांची क्षमा पुनर्थानांची दृढ आशा आणि स्वर्गराजा जितुची प्रिया जना सगन जीवन प्राप्त हो या महान तुझांत आम्ही तुझी निरंतर स्तुती करतो तुझ्या पुत्राच्या मोलकाने पावत्र गेलेल्या ग्रस्ता सभेत आम्ही आनंद व आशेने तुझे आभार मानतो तुझ्या आशा आणि जीवनदाय नामाला स्तुती रचना आणि आराधन अर्पितो आता नेहमी वा सर्व काळ आमीन तू आपल्या वात्सल्यानुसार माझ्यावर दया कर तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझ्या अपराधाची क्षमा कर हे प्रभू माझ्या आशीर्वाद असो तुझी कृपा या महिमा पूर्ण जीवन दाय आणि दिव्य रहस्या जमन आम्हास नेते जरी आम्ही अपात्र हो होय खरोखर आम्ही अपात्र हो हे प्रभु येशू ख्रिस्ता तुझ्या पवित्र नामाचा गौरव होवो तुझी नेहमी आराधना हो ती सजीवा जीवनदायी फाक स्वर्गातून उतरून आली आहे आणि समस्त जगात जीवन देत आहे हिचे सेवन करणारे भरत नागरी हिला ग्रहण करणारे मुक्ती पात होतात वा त्यांना समाधान मिळते आणि ते सर्व काळ आपल्या तारणाऱ्याच्या मोल शरीर व रक्ताच्या रहस्याजवळ भय व आदर बाळगून जाऊया. पश्चातापाद्वारे निर्माण झालेल्या आशेने आपल्या अपराधापासून वळून व आपल्या पापाबद्दल शोक करून व आपल्या बंधुभगिनींच्या अपराधांची क्षमा करून आपल्या प्रभू परमेश्वराला आपण दयेची व क्षमेची याचना करूया. प्रभूच्या दासांच्या प्रधानची व पापांची क्षमा कर. आपल्या अंतकरणातून भिन्नता व कलहांची आपण निर्मूलन करूया. प्रभू तुझ्या दासांच्या प्रधानची व पापांची क्षमा कर. राग आणि वैर यापासून आपण आपले आत्मे परिशुद्ध करूया. प्रभू तुझ्या दासांच्या प्रधानची व पापांची क्षमा कर. ख्रिस्त प्रसादाचा स्वीकार करून आपण पवित्र आत्म्याकडून अंतशुद्धी पाहूया. प्रभू तुझ्या दासांच्या प्रधानची व पापांची क्षमा कर. आपसात एकता शांती समेट करून आपण या रहस्याचा स्वीकार करूया. प्रभू तुझ्या दासांच्या
प्रधानचुव पापांची क्षमा कर. हे प्रभु ही रहस्य आमच्या शरीरांच्या पुनरुत्थानाचे व आत्म्यांच्या मुक्तीचे कारण होवो आणि अनंत जीवनाचे कारण होवो सर्व काळ आमीन. आपण प्रार्थना करूया. शांती आपल्या बरोबर असो. हे प्रभु आमचे देवा कलंगराय दाशा सुंदर नगरलाने प्रसन्न मुद्रेने वात जागरवेने बेकार केलेले प्रभुशाने अमीन अमी तुझ्या समोर उभे राहावे म्हणून आम्हा सदग आम्ही सर्व विडून तुझ्या धावा करतो वासा अशी प्रार्थना करतो ते आमच्या सुखे बापा. तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य वो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेनुसार होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोड. कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव सदा सर्व काळ तुझ्याच आहे. आमीन. आम्ही तुझ्या कृपेकरिता तुझी आज्ञा करतो आम्हास मोहात पडू नकोस, परंतु दुष्टवा त्यांच्या कंपपासून आम्हाला वाचव. कारण स्वर्ग आणि पृथ्वीवर राज तुझे आहे, शक्य तुझे आहे, प्रभू तुझे आहे, आता नेहमी वा सर्व काळ. आमीन. शांती तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर ही असो. एकच पवित्र पिता, एकच पवित्र पुत्र, एकच पवित्र आत्मा, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या गौरव असो सदा सर्व काळ. आमेन. जीवंत ईश्वराचे स्तुतिगान कराम. हे प्रभु, पुनरुत्थानाद्वारे तू मृत्यूवर विजय मिळवलास, शैतानाचा पराभव केलास आणि सृष्टीस नवजीवन दिलेस. आमच्या पोषणाकरिता तुझे शरीर व रक्त आम्हास भोजन म्हणून दिलेस. आमच्या जीवा तुझ्या करुणेला उचित असे आभार मानायला असमर्थ आहे. जीवनात आपल्या प्रवेश ग्रस्त यांचे कृपादन त्यांच्या देने अर्पण सर्वात परिपूर्ण सदा सर्व काळ. आमेन. जन हो यावे. प्रभु ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानाच्या कायम रूपी स्मारक अशी ही महान रहस्य आशेने आपण स्वीकारूया. एक सूचना है, जो कोई कॅथलिक कलेसिया में बपतिस्मा